विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच वंदे मातरमचा वाद आता चांगलाच गाजतोय. हॅलो एवजी, आता वंदे मातरमची घोषणा, हॅलो एवजी वंदे मातरमची जबरदस्ती कशाला? विरोधी पक्षांचा मुनगंटी वारांना सवाल, वंदे मातरम हे अभियान त्यात राजकारण का आणता? मुनगंटी वारांनी विरोधकांना उलट प्रश्न केला आहे. वंदे मातरम हे एक अभियान असल्याचं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. हॅलो, या शब्दाला पर्याय म्हणून वंदे मातरम असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे. 26 जानेवारी पर्यंत या वंदे मातरमची सवय लावू असा निर्धार मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय. वंदे मातरम म्हणण्यावर मुनगंटीवार मात्र ठाम आहे. पाहूया या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया. मी जय महाराष्ट्र म्हणेन, जय हिंद म्हणेन. असं कायद्यानं जे आहे तुम्ही जर काय करू पाहाल तर त्या गोष्टी होत नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार जे आहे त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी घ्याव्या लागतील. वंदे मातरम याचा अर्थच या भूमिका नमन आहे. आणि नमन करण्यासाठी काही लोकांनी विरोध दर्शवला असेल तर लोकशाही आहे. त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी, त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे 26 जानेवारीपर्यंत आम्ही अभियान करणार आहोत. आणि या अभियानाच्या माध्यमातून ज्या लोकांना भारत भूमीला वंदन करताना अडचणी निर्माण होतात. अशी जोर जबरदस्ती करू नका. हा देश स्वातंत्र्य झाला, स्वातंत्र्य मिळालं ते मोकळा श्वास घेण्यासाठी. श्वास कुठनं कसा घ्यावा तो पण तुम्हीच ठरवणार का? इतकाही भारताचा श्वास गळा घोटण्याचा प्रकार करू नका. वंदे मातरमला विरोध करणं म्हणजे तुम्ही समजू शकता की संविधानाने मान्यता दिलेल्या गोष्टीला जर विरोध करायचा असेल तर ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी विरोध केला, संविधानाच्या मान्यतेलाही विरोध केला असेल. पण निश्चितपणे त्यांचं मत परिवर्तन करणं, शेवटी यामध्ये विरोधासाठी विरोध करणं, फाटे फोडणं ही भूमिका नाही. किंवा एखादा विरोधक आहे म्हणून त्याला कमी लेखण्याचीही माझी भूमिका नाही. माझी भूमिका ही आहे की याचा अर्थ, याचं महत्त्व अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यापर्यंत पोहोचवावा.